कर कुठे चालू करायची इथे मोटर चालू करायची थोडं राहिले वरच भिता आहे ना त्याला ही कधी लावायचं बंद आहे खूप असते हां मोटरचं बघाय कुठलंय ती कडच हां ठीक आहे म्हणून ती लोखंडाला लावली आहे भाऊजी ती बटन तर वर पाणी मारायचं आणि आता हिथे कचचा ढिगारा घालायचा ह्या खोलीत आता आता हिचं प्लॅस्टर करायचं आणि हिची पण त्यांनी पायपा टाकून घेतलं फिटिंग साठी आणि हे सगळं स्वच्छ करून घेतलं आता ह्या ढिग घालायचा हजा कचीचा ढिग घालायचा तुम्हाला हे दोन अँगल का लांबवल्या तर ही कापून करायचं सपोर्टसाठी लावलं होतं ते काढायचं तर आणि वरचं कसं झालंय तुम्हाला दाखवते आता खालीची करायचे येलंय पाणी आलंय पाणी पाणी आलं पाणी आलंय हो की तर नळी फुटली लय नळी फुटली तर वर वर जाते वरचं पण प्लास्टर कसं झालंय तुम्ही बघा शकता आज नवीन गवंडी आल्या हाय रोजचं गवंडी नाहीत आलं त्यांनी आम्हाला दुसरा माणूस दिला ह्याला किलर फक्त सांडला लावायचा काय मोठी खिडकी असल्यामुळे जेवाय कराय सुट्टी करायची ना जेवायला करायची पण ती लावायची ही करायचं राहिले ना आणि तिथं पण राहिले राहिले ह्याला लावलाय माल कालवायला काल चांगला बोलत बसलाय माझ्या संगत दिसता है ना काय हसतोय का ही चाललंय मी ना अश्विनी ही करतो खालचं टाकतो कच खाली आणि दूध घ्या हळू तिथं राह झालंय आता सांगला काय थोड्या वेळ मारायचा अश्विनी मोटर ऑन कर तर असा वाटला छोटासा व्हिडिओ केली केली पाणी सांडतय मग असे छोटासा पाऊस आला आणि लगेच बंद झाला मला वाटलं लई चितूया दोन पाच मिनिट आला असं पाच दहा मिनिट लगेच बंद झाला नाही इथं कुठले पाणी वाहायला जाते मोकळ्यात झाले असे एकंदरीत घर कसं वाटतंय मग अश्विनी तुला आला आमच्या अश्विनीला ग बाया पण आता काही इलाज नाही अजून लई प्लास्टर राहिले सगळी बिधाडं प्लास्टर करायच्या ही करायचे परत नाही तिकडचं चार पाच जवळ आठ दिवस प्लास्टरला जाईन होता आधी प्लास्टर करून घ्यायचं आणि मग कौलं टाकायची छानपैकी कौलं टाकल्यावर भारी दिसेल